उद्धव ठाकरे आज दुपारी मुंबईतील शाखेला भेट देणार आहेत आणि त्यापूर्वीच रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने बॅनर फाडल्यानंतर तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं। दरम्यान दोन्ही गटातील व्यक्तींना पोलिसांनी आता नोटीस बजावली आहे, तसंच खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तामध्ये देखील आता वाढ करण्यात येणार आहे। तर आज उद्धव ठाकरे मुंबईतील शाखेला भेट देणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आपण पाहतोय रात्रीच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने तिथलं बॅनर फाडल्यानंतर काहीसं तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं। दरम्यान या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। मुंबईतील संजय नगर या विभागात असणारी ही काही वादग्रस्त शाखा आहे। या शाखेमध्ये दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत। त्यानंतर ही काही शाखा होती, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर येण्याची शक्यता असल्यामुळं ठाणे पोलिसांनी 149 अंतर्गत दोन्ही गटांना नोटिसा बजावलेल्या आहेत। विशेष म्हणजे काल रात्री या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळल्यानंतर सदरचा तणाव आता निवळलेला आहे। ही जी काही शाखा आहे, ही नेमकी शाखा कोणाची आहे यावरनं वाद होत असताना बाळासाहेब व दिघेसाहेब यांच्या विचारांची नवीन होणारी नगरहिताची शिवसेना शाखा आहे। ही शाखा इथले स्थानिक जे काही शिवसेनेचे शिंदे गटाचे नगरसेवक माजी नगरसेवक आहेत राजन किने यांच्या वतीने बांधण्यात येणार आहे। तर जी जुने भाडेतत्वावर दिलेली शाखा होती, ही शाखा या ठिकाणी पाडल्यानंतर आता कंटेनरमध्ये काही दिवस या ठिकाणी शाखा आता उभी राहिलेली आहे। विशेष म्हणजे शाखेचं पुनर्बांधणीचं काम सुरू असताना आज दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी भेट देणार आहेत, या शाखेची पाहणी करणार आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी SRPF च्या तुकड्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।